महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार निलेश राणे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहितीही राणेंनी यावेळी बोलताना दिली आहे. पाहूयात पुढील वृत्त. बारामती तालुक्यातील जळुचित येथे एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. येथे लग्न कार्यालयापर्यंत जाण्यासाठी नवरी आणि वरळी मंडळींनी चक्क बैलगाडीतून सफारी केली आहे. शेतकऱ्याची मुलगी आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असलेल्या प्रियंका माने हिचा विवाह सोहळा स्थापत्य अभियंता संग्राम सुनील बांदल यांच्याशी झाला. या लग्नासाठी प्रियंकाचे वराड हे रुई येथे सीताराम मंगल कार्यालयाकडे चक्क बैलगाडीतून निघाले. पाव्याची बातमी. घुंगरांचा गंधनाट करत एका रांगेत निघालेल्या 20 बैलगाड्या रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होत्या. चला तर मग पाहूयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट. युग हे फास्ट युग आहे. या फास्ट युगामध्ये अनेक जण धावपळ करत वेळ वाचवतात. अनेक जण हायफाय गाड्यांमध्ये प्रवास करत असतात. कुठलेही कार्य असेल किंवा लग्न समारंभ असेल तर हायफाय गाड्या या वरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र बारामती तालुक्यातील जळोशी गावातील दत्तात्रय माने परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी हायफाय गाड्यांना फाटा देत लग्न कार्यालयापर्यंत जाण्यासाठी नवरी मुलगी प्रियंका हिच्या बरोबर असणाऱ्या करवल्या आणि वराडी मंडळींची चक्क बैलगाडीतून सफारी केली आहे. यामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल 20 बैलगाड्या सामील झाल्या होत्या. पर्यावरणाला मदत होते, खर्चाला खर्च कमी होतो. आज विनामूल्य खर्च आहे. हा सगळा जो आहे तो विनामूल्य खर्च आहे आणि गाड्या गोड्या घेऊन जायचं, डिझेल टाकायचं, प्रदूषण नाही, ह्या गोष्टी सगळ्या जाणवल्या म्हणून आम्ही आपलं हा विचार केला आणि त्या पद्धतीने सर्व मित्रमंडळी आणि गावकऱ्यांनी सुद्धा साथ दिली. जळूची गावकऱ्यांनी. सध्याचे युग फास्ट युग आहे. यात अनेक नवनवीन टेक्नॉलॉजी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. आता हायफाय गाड्या देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक जण चारचाकी गाड्यांचा वापर करत आपला वेळ वाचवतात. मात्र यामुळे आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होत आहे. अनेक जणांना श्वसनाचे रोग देखील जडले आहेत. त्यामुळे जुन्या पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून प्रवास केला तर हवेतील प्रदूषण नियंत्रित राहील आणि आपली भावी पिढी देखील नक्कीच सुदृढ आणि निरोगी राहील. तर वेगळं करावं त्या दृष्टीने आम्ही विचार केला आणि त्या विचारातून असं आमच्या सगळ्यात म्हणण्यात आलं की आपण बैलगाडीतूनच वराड काढावी, त्याची वरात काढावी आणि त्या दृष्टीने आम्ही हा बैलगाड्यातनं एक 22 बैलगाड्या एकत्र करून तट्या बिट्याचा बैलगाड्या, अतिशय रंगवलेल्या बैलगाड्या अशा पद्धतीने आम्ही वराड घेऊन जात आहे आणि समाजाला एक वेगळी दिशा मिळावी, वेगळं काहीतरी असावं हा एक हेतू होता. आणि दुसरी गोष्ट, ह्या धकधकीच्या जीवनात शेतकरी राजा अडचणीत चाललेला असताना त्याला कुठंतरी व्यवसाय मिळावा, त्या दृष्टीने ह्या इव्हेंटच्या माध्यमातून ते एक आहे विषय की आपल्या जे जुने आपले जनावर आहेत, जित्राब आहेत, तो नष्ट होत चाललेला आहे आणि तो कुठंतरी वाचावा ह्या एक त्यातनं हेतू होता आणि त्यामुळं आम्ही हे बैलगाडीतनं वराड काढण्याचा वरात काढण्याचा ठरवलं आणि ते आज करत आहे आणि एक 22 बैलगाड्या ह्या बरोबर आहेत. आज जळोची गावामध्ये माने आणि बांदल या कुटुंबियाने अतिशय वेगळा असा उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये ह्यांनीच आम्हाला सांगितलं की बाबा वराट जायचं, जे वराती जायच्या ते बैलगाडीमधून जायच्या, दोन दोन दिवस अगोदर मुक्कामी जायच्या. तर आज तात्यांनी अशी कल्पना मांडली गावकऱ्यांसमोर की आपण माझ्या मुलीचं लग्न आहे तर आपण अशा पद्धतीने वरात काढूयात. आम्ही सर्वांनी त्यांना होकार दिला आणि आम्ही आमच्या प्रयत्नातून 20-25 गाड्या गोळा केल्या आणि आज सावळ या ठिकाणी लग्न आहे सीताराम लॉन्सला, तिथं आम्ही बैलगाड्यातून मिरवणूक काढत आहोत. आता हे काढण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की यातून काय होते, जे गाड्या वगैरे आपण घेऊन जातो मोठमोठ्या गाड्या, त्याला डिझेल टाकावं लागतं, खर्च वाढतो, त्याच्यातून प्रदूषण होतं. म्हणजे ह्या प्रयत्नातून पर्यावरणाला देखील मदत होते आणि खर्च देखील कमी होतो. तर माझं एकच म्हणणं आहे या व्हिडिओ पाहणाऱ्यांना की आपण देखील अशा पद्धतीने ज्या बुडत चाललेल्या, लोप पावत चाललेल्या ज्या पारंपरिक पद्धती आहे त्याला कुठंतरी उजाळा देण्याचा प्रयत्न करावा आणि आमच्या जळोचीतील माने कुटुंबियांनी त्याचा पहिला प्रयोग केलेला आहे. इतरांनी देखील त्या लोप पावत चाललेली परंपरा जपली पाहिजे, ती टिकली पाहिजे यासाठी आज माझ्या लग्नाच्या दिवशी माझ्या कुटुंबाने माझी वरात बैलगाडीतून काढली. ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.
यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि जुन्या पद्धती टिकून राहतील आणि बैल मालकांना देखील यातून रोजगार मिळेल असे नवरी मुलगी प्रियंका हिने सांगितलं आहे. ही कल्पना खरं तर भैयाची आणि संग्रामची आहे. बैलगाड्या खरं तर एक जुनी पद्धत आहे पण आजच्या ह्या फास्ट युगात हे ज्या जुन्या ज्या पद्धती आहेत त्या परत आल्या पाहिजेत, जेणेकरून बैलगाड्यांना किंवा बैलांना एक चांगले दिवस येतील. दुसरं म्हणजे ही बैलगाडीच नाही तर आधीची सगळी वराडं बैलगाडीत जात होती ना, मग ही जुन्या ही एकच नाही अशा अनेक पद्धती परत आल्या पाहिजेत आणि बऱ्याच लग्नात बैलगाड्यांची पद्धत सुरू व्हावी असंच मला वाटतं आणि बैल गाड्या चालकांना पण चांगले दिवस आले येतील याच्यामुळे.